अपन महत्वाचा शासन निर्णय पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपाययोजनेच्या SC SP निधी वितरणाबाबत 14 डिसेंबर 2022 महत्वाचा शासन निर्णय। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलचं जिंकाचं लाल बटन आणि सबस्क्राईब केलं तस करा, घंटेल बेलावर प्रेस करा, नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट मिळत राहतील। वरी दिलेल्या सर्व संदर्भ तारखेनुसार शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन 2022-23 आर्थिक वर्षाकरिता करण्यात आलेल्या अर्थसंकल्पी तरतुदीमधून अनुसूचित जाती उपाय योजना लेखरशीच्या अंतर्गत इंद्र हिस्स्याचा 8,411.23 लाख, राज्य हिस्स्याचा 3,210.05 लाख, एकूण 116,61,28,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। लेखाशीर्ष 2022-23 अर्थसंकल्पित तरतूद वितरणास मान्यता देण्यात असलेले निधी मध्यान्ह भोजन केंद्र हिस्सा 60%, 2022-23 अर्थसंकल्पित तरतूद 12,600 लाख, आणि निधी वितरण मान्यता देण्यात आलेल्या 8,411.23 लाख, मध्यान्ह भोजन योजना राज्य हिस्सा 40%, 7,471.35 लाख, आणि मान्यता देण्यात आलेले 3,210.05 लाख, एकूण निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे 20,071.35 लाख, आणि वितरणास मान्यता देण्यात असलेला निधी एकूण निधी आहे 11,661.28 लाख। अशा प्रकारचा या ठिकाणी निधी आलेला आहे। सदर शासन निर्णय सामाजिक न्याय आणि सहाय्य विभागाच्या शासन निर्णय 9 डिसेंबर 2022 वित्त विभागाने आणि 11 नोव्हेंबर 2022 प्राप्त सहमतीने अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळ उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20, 22, 12, 14, 11, 39, 23, 49, 21। हा आदेश डिजिटल संशोधनाने संशोधित करून काढण्यात आलेल्या प्रमोद पाटील यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तांबूळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक, तिथून आज यार आपण डाउनलोड करू शकतो।